कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या मागण्या दीर्घकाळ प्रलंबित असून त्यांच्या पूर्ततेसाठी आज शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक संघटनेतर्फे आंदोलन करण्यात आले. यावेळी संघटनेने अपर जिल्हाधिकारी जगदाळे यांना निवेदन सादर केले. महाविद्यालयीन शिक्षक महासंघाने मागण्यांसाठी अनेक आंदोलने केली आहेत. गेल्या 4 वर्षात शिक्षण मंत्र्यांसोबत बैठका घेण्यात आल्या. बैठकीत मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन देऊन लेखी पत्र दिले होते. मंत्र्यांच्या आव्हानास प्रतिसाद देत विद्यार्थी हित डोळ्यासमोर ठेवून आंदोलन मागे घेण्यात आले. परंतु 10 महिन्यांमध्ये सातत्याने पाठपुरावा करूनही अंमलबजावणी झालेली नाही. शासनाकडून प्रत्येक वेळेस तारीख पे तारीख दिली जाते. 17 डिसेंबर रोजी झालेल्या बैठकीत 31 डिसेंबरपर्यंत सर्व मागण्यांची अंमलबजावणी करण्याचे आश्वासन दिले होते. तेही हवेतच विरले असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. निवेदनावर संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्राध्यापक भरत देसले, सरचिटणीस प्राध्यापक संजय पाटील, कार्याध्यक्ष प्राध्यापक राजेंद्र शिंदे, प्राध्यापक बबन बागुल, प्राध्यापक उमेश पाटील आदींच्या स्वाक्षर आहेत. कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेचा विजय असो. कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेचा विजय असो. आमच्यावर लादलेलं आंदोलन आहे. या आंदोलनाला आमचा महासंघ जबाबदार नाहीये. राज्यातले 72,000 प्राध्यापक आणि 16,00,000 विद्यार्थी यांचा विचार शासनाने करावा. 12वीच्या परीक्षेमध्ये आमचं असहकार आंदोलन सुरू राहणार आहे आणि त्यामध्ये पूर्णपणे शासनाला जबाबदार राहील. मागण्या आश्वासित आहेत, मान्य आहेत, पण त्याच्यावर अंमलबजावणी होत नाहीये. गेली 4.5 वर्ष हा सगळा पाठपुरावा चाललेला आहे आणि आमची संघटना, आमचा महासंघ आमच्या मागण्या मान्य केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही.